पेठरोड भागातील फुलेनगर परिसरात राहणारे प्रकाश पच्छाव हा युवा कार्यकर्ता तसा हुरहुन्नरी. ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या प्रकाश पच्छाव यांनी आपला वाढदिवस ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, दीपक जाधव, निलेश जाधव, राहुल गायकवाड, समाधान शिंदे, अमोल पागारे उपस्थित होते. गोदाकाठावरील वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये आयोजित या वाढदिवस सोहळ्यास वृद्धाश्रमातील महिलांनी प्रकाश बच्छाव यांचं औक्षण केलं. यावेळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये बच्छाव यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला. सामाजिक जीवनात वावरताना अल्पवयातच प्रकाश बच्छाव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. कोणताही थाटमाट न करता त्यांनी आपला वाढदिवस ज्येष्ठांसोबत साजरा केला. यातूनच त्यांच्या कार्यकर्त्याचा परिचय दिसून आला. प्रकाश लोंढे, दीपक जाधव, निलेश जाधव यांनी प्रकाश बच्छाव यांना शुभेच्छा प्रदान केल्या. ज्या माझ्या आई बहिणी लेखी पडले जिथं त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या अपेक्षा आपली गरज आहे, आपल्या उपस्थितीपेक्षा आहे, त्यांना जी महत्वाची गरज आहे ती खरंच करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आपण हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अनमोल कार्यक्रम आयोजित केला. वात्सल्य वृद्धाश्रमाच्या सर्व संचालक मंडळाने आम्हाला त्याचा नेहमीचा कार्यक्रम असतो पण ते आम्हाला परवानगी दिली. आपल्या या जनतेची, या वयोवृद्धांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यापेक्षा मला असं वाटतं आमचं कोणतं एवढं मोठं भाग्य नाही. वाढदिवस हेच जातील राहत राहतील. वाढदिवस म्हणजे सिंहावलोकन आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये आपण केलेले काम आहे ते जर चांगलं असेल तर त्यापेक्षा गतिमान पद्धतीने आपण कामकाज केलं पाहिजे. जर काही चुकलं असेल तर त्यातून धडा शिकून अजून काय चुकलं ते चुका दुरुस्त करण्याचं याला सिंहावर करून म्हणतो. असून अख्खा नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तो उपस्थित सर्वांच्या वतीनं रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं लाख लाख शुभ देतो. खाऊ पिऊ घालणं वगैरे केक कापला जाते एकमेकाच्या तोंडात लावतात पण आज त्याची विचार करण्याची क्षमता बघा की तुमच्या सारख्या वयस्कर लोकांमध्ये तो वाढदिवस साजरा करतो. म्हणजे खूप मोठं भाग्य आहे की तो आज एवढ्या छोट्या वयामध्ये आयोजन करतो. माझी एवढीच म्हणजे त्याला मला भविष्यात तो खूप मोठा हो आणि असे चांगले चांगले कार्यक्रम करो हीच माझ्याकडून त्याला सदिच्छा. आणि आपण मानतो का त्यांच्यामुळं आज आम्हाला तुमच्यामध्ये येऊन तुमच्याशी बोलून गप्पा मारून खूप आनंद होत आहे असं म्हणताना गजानने ते जावा गजाने घेत जावा देण्यासाठी जास्त काही लागत नाही. पण प्रकाश भाऊंनी जे मोठं मन पाहिजे जास्त काही नाही लागतं मोठं मन पाहिजे असा मोठा माणसा दिलदार मित्र आपल्या सगळ्यांना भेटला हे आमचं आम्ही नशीब समजतो. असंच प्रकाश भाऊंच्या हातून अनेक कार्यक्रम घडवून गरिबांची सेवा मित्रपरिवारासोबत घेऊन त्यांनी चालू. यावेळी वयोवृद्धांना उपदार वस्त्रांबरोबरच अन्नदानही करण्यात आलं. कार्यक्रमास कुणाल निकम, आकाश बच्छाव, अजिंक्य पगारे यांच्यासह पेठरोड मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रकाश बच्छाव यांनी सर्वांप्रती ऋण व्यक्त केले. वाढदिवस हा वैयक्तिक कार्यक्रम असून असला तरी पण ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, आपलं काहीतरी ऋण आहे. त्यासाठी मी आज माझा वाढदिवस काही गाजा बाजा काही पार्ट्या वगैरे सेलिब्रेट न करता आज मी माझा वाढदिवस वृद्धाश्रमामध्ये माझ्या आजी आजोबांसोबत साजरा करतो आहे. आणि त्यांच्या सुखा माझ्या सुखामध्ये ते सहभागी झाले आणि त्यांच्या सुखात त्यांच्या चेहऱ्यावरचं सुख बघून माझ्या चेहऱ्यावर जे येणारं समाधान होतं याची मी कल्पना करू शकत नाही. मी माझ्या आजी आजोबांसोबत जो बड्डे आज सेलिब्रेट केला आहे हा माझ्या आठवणीतला बड्डे राहील. आणि आज माझ्या बड्डेनिमित्त इथे प्रकाशजी लोंढे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आमचे कौटुंबिक सल्लागार दीपक भाऊ जाधव तसेच निलेश भाऊ जाधव आणि माझे सर्व मित्रमंडळी हजर इथे आज माझ्या कार्यक्रमात सहभागी होते यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित सारे समाधानी झाले होते. मनोहर गायकवाड, दिशानूज, नाशिक.